डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूक नाईकपासून ते प्रबुद्ध भारत असं पाक्षिक सुरुवात केलं, चालवलं आणि विद्वत्तही केलं. प्रबुद्ध भारत हे नाव घेताना भारताचं संविधान लिहिलं जात होतं. भारताला प्रबुद्ध करणं याची गरज होती आणि म्हणून प्रबुद्ध भारत हे नाव त्यांनी ठेवलं. गेले अनेक वर्ष प्रबुद्ध भारत चालविण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. काही लोक मदत करतात. वर्तमानपत्र हे चळवळीचा आईना आहे, आरसा आहे. तेव्हा हे वर्तमानपत्र चालविण्यासाठी सर्वांनीच मदत करावी. आणि मदत म्हणजे की त्यांनी वर्ग देणार व्हावं, सभासद व्हावं. या दोन गोष्टी सर्वांनीच केल्या तर आंबेडकरी चळवळीचं वर्तमानपत्र चालू शकतं. आज मोठ्या खेदाने म्हणावं लागतंय की आंबेडकरी चळवळीतला माणूस हा इतिहासामध्ये जगतोय, तो वास्तव्यामध्ये जगत नाही. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण की वास्तव्य काय आहे, वर्तमान काळ काय आहे हे त्याला समजूनच कोणी सांगत नाही. प्रबुद्ध भारत आज वर्तमान स्थिती काय आहे, वर्तमान परिस्थिती काय आहे, वर्तमान काळ काय आहे हा समजावून सांगतो. आणि म्हणून आपल्या स्वतःला प्रबुद्ध करून घेण्यासाठी प्रबुद्ध भारताचे वर्गणीदार व्हा हे आवाहन मी आपल्याला करत आहे.